हाच तो क्षण जेव्हा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आंध्र प्रदेश सीआयडीची टीम नऊ सप्टेंबरच्या पहाटे सहा वाजताच त्यांच्या घरी पोहोचली कौशल्य विकास विभागात गैरव्यवहारांप्रकरणी त्यांच्यावर आरोप आहेत यावेळी नायडूंचे वकील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले यावेळी नायडूंचे कार्यकर्ते आणि सीआयडीच्या टीममध्ये वादावादी ही झाली वकिलांनी विचारलं की काहीही पुरावे नसताना ना, ते नायडूंना अटक कशी करू शकतात मग पोलिसांनी सांगितलं की रिमांड रिपोर्ट कोर्टात दाखल करताना सर्व तपशील दिले जातील नंतर नायडूंना ताब्यात ता घेण्यात आलं डीआयजी रघुरामी रेड्डी यांच्या नेतृत्वातली ही सीआयडीची टीम होती आधी त्यांनी कार्यकर्ते आणि नंतर नेत्यांना बाजूला सारलं आणि मग त्यांनी चंद्रबाबू नायडूंना अटकेची नोटीस दिली नायडूंनी विचारलं की कौशल्य विकास विभागाच्या त्या कथित प्रकरणात आपलं नाव कुठे आहे ते दाखवा अटकेवेळी माध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले की आपलं या प्रकरणात कुठेही नाव नसताना आपल्याला अटक केली जाते मात्र पोलिसांचा दावा आहे की त्यांच्याकडे सर्व पुरावे असून त्यांनी ते हायकोर्टाला दिले आहेत आणि जेव्हा रिमांड रिपोर्ट दाखल केली जाईल तेव्हा सर्व तपशील दिला जाईल पोलिसांनी तुर्तास नायडूंना ताब्यात घेऊन त्यांना विजयवाडाला हलवण्याचा प्रयत्न केला पण नायडू म्हणाले की त्यांना पोलिसांवर भरोसा नाही त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या ताफ्यासोबत एनएसजीच्या देखरेखीत येतील अखेर पोलिसांनी त्यांना तसं करण्यास परवानगी दिली आणि नंतर एका रुग्णालयात त्यांना वैद्यकीय तपासासाठी नेण्यात आलं